बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी समोर येते. गोव्यामध्ये मिग 29 हे विमान कोसळलेलं आहे. त्या विमानातील दोन्ही प्रशिक्षणार्थी पायलट सुरक्षित असल्याची माहिती समोर येते. त्या ठिकाणी गोव्यामधून बातमी येते. गोव्यामध्ये मिग 29 हे विमान कोसळलेलं आहे, मात्र सुदैवानं या विमानातील दोन्ही पायलट सुरक्षित असल्याची माहिती समोर येते. आपण समोरील दृश्यांमध्ये पाहू शकता, या ठिकाणी विमान कोसळल्यानंतर भीषण अशी आग देखील लागलेली आहे. अगदी निर्जन स्थळी हे विमान कोसळलेलं आपण पाहतो. त्या ठिकाणी दोन्ही पायलट सुरक्षित आहे, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. दोन्ही पायलट जखमी झाले असली तरी हे दोन्ही पायलट सुरक्षित असल्याची माहिती मिळते. तर गोव्यामध्ये मिग 29 हे विमान कोसळलेलं आहे. यापूर्वी देखील गोव्यातच मिग 29 विमानाच्या इंधनाची टाकी कोसळून या ठिकाणी मोठा अपघात झाला होता. आणि पुन्हा एकदा याच वर्षी हा मोठा अपघात समोर येतोय. यापूर्वी गोवा विमानतळावरच धावपट्टीवर याच विमानाचा अपघात झाला होता. पुन्हा एकदा अशाच प्रकारे गोव्यात मिग 29 विमान कोसळलंय, मात्र सुदैवानं या विमानात असणारे दोनही पायलट सुरक्षित आहेत. आगीची भीषणता आपण समोरील दृश्यांमध्ये पाहू शकतो. विमान कोसळल्यानंतर मोठ्या प्रमाणात आगीचे लोळ अवकाशात आपल्याला दिसतात. तर दुसरीकडे हे दोन्ही पायलट त्या ठिकाणी आपण पाहतोय, गंभीररित्या ते जखमी असले तरी ते सुरक्षित असल्याची माहिती समोर येते. आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर, अधिक माहिती घेऊया. उमेश, अत्यंत भीषण असा हा अपघात आहे, गोव्यामध्ये मिग 29 हे विमान कोसळलंय, काय अधिक माहिती? आता थोड्या वेळापूर्वीच गोव्यामध्ये मिग 29 चे हे जे लढाऊ विमान आहे ते कोसळलेलं आहे. मात्र या विमानामध्ये जे पायलट होते, या पायलट ज्याचे सुरक्षितरित्या विमानातून बाहेर पडले. प्रथम दृश्यात सांगितलं जी माहिती समोर येते त्यानुसार विमानावर पक्षी आदळला करण्याने ही जी आग आहे इंजिन मध्ये लागली आणि त्यानंतर ह्या इंजिन मध्ये लागलेल्या आगी संदर्भात पायलटला कळालं. आता नेमकं या लवकरच हॅलो हा बोला उमेश, आपला आवाज येतोय, बोला. मिग 29 मध्ये लागलेल्या आगीची ज्यावेळेस पायलटला कळलं त्यानंतर सगळ्यात आधी जे विमान आहे ते निर्मनुष्य स्थळी नेण्याचं आव्हान जे आहे ते वैमानिकावर होतं आणि तशा प्रकारे निर्मनुष्य स्थानी जे आहे ते हे विमान कमांडर घेऊन गेले आणि तिथे ह्या विमानाला कोसळण्याचा प्रयत्न जो आहे तो त्यांनी केला. सुरक्षितरित्या वैमानिक देखील यातून बाहेर पडलेले आहेत. सध्या तरी कुठलीही जीवितहानी न झाल्याचं एअरक्राफ्ट कडनं सांगण्यात येते किंवा त्या विभागाकडून सांगण्यात येते. एकूणच हा सगळा अपघात पाहता पुन्हा एकदा सुरक्षितरित्या संदर्भाचा जो काही प्रश्न आहे तो निर्माण होतोय. मात्र प्रथम निदर्शनी जर माहिती समोर येत आहे त्यानुसार पक्षी इंजिन वरती आदळला आणि त्यानंतर ही आग लागल्याचं समज. नक्कीच उमेश, जसा तुम्ही उल्लेख केला यापूर्वी देखील याच विमानतळाच्या धावपट्टीवर विमान उड्डाणापूर्वी याच विमानाचा अपघात झाला होता जूनमध्ये, आणि पुन्हा एकदा याच वर्षी हा दुसरा अपघात झालेला आहे. त्यामुळे परीक्षण या ठिकाणी देत असताना अशा प्रकारे अपघात होणं या ठिकाणी खरंच सुरक्षा कमी पडते की काय प्रशासनाची, असेच प्रश्न आता उपस्थित राहत आहेत. उमेश, नक्कीच मिग 29 के या विमानाचा गेल्या वर्षी देखील अपघात झाला होता. धावपट्टीवर न धावत असताना हे विमान जे आहे ते अचानक खटकलं, मात्र त्यामध्ये देखील जीवितहानी कुठलीच झाली नव्हती. त्यावेळेस देखील याच्या सुरक्षेवरती प्रश्नचिन्ह उभे करण्यात आले होते आणि यावेळेस ट्रेनिंग म्हणून हे ज्यावेळेस विमान उडवण्यात येत होतं गोव्याच्या परिसरामध्ये त्यावेळेस अचानक इंजिन मध्ये आग लागली. ही इंजिनची आग ज्यावेळेस पायलटला समजली त्यानंतर लगेचच हे विमान आता नेमकं पोहोचवायचं कुठं हा सगळा प्रश्न जो आहे तो पायलटवर होता. निर्मनुष्य स्थळी हे विमान नेण्यात आलं, तिथे हे विमान कोसळवण्याचा प्रयत्न पायलटने केला आणि तो यशस्वी देखील झाला. मात्र अपघात होत असताना सुरक्षितरित्या विमानातून अपघात होण्याआधीच वैमानिक जे आहे ते बाहेर पडले. एकूणच वैमानिकाचा देखील जीव जो आहे तो वाचलेला आहे. आता नेमकं पक्षी आदळल्यामुळे हा सगळा
अपघात झालेला आहे का इतर कुठल्या कारणामुळे इंजिन मध्ये आग लागली याची चौकशी झाल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच उमेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. तर आत्ताच आपण अधिक माहिती घेतली आहे. गोव्यामध्ये मिग 29 हे विमान कोसळलंय, मात्र सुदैवानं या विमानात असणारे दोनही पायलट सुरक्षित आहेत.